हेलो हाय, मी आहे जोशना, करते आहे गणपतीचे डेकोरेशन्स. चला मी सांगते तुम्हाला डेकोरेशनचे प्रिपरेशन. तर मी तिने चारही साईडला बेस लावलं आहे, सो दॅट की घट राहायला पाहिजे. माझं थीम आहे जंगल, सो पुरं म्हणजे तिन्ही साईड कॉर्नर्स पॅक करून टाकले आहे मी उडनी. ते हालायला नाही पाहिजे म्हणून तरला जे पेपरचे बाउल बॉल्स असतात ते केले आहे मी. आणि वॉल हे जे उडन लावले आहे त्याला चिटकवलं आहे. ॲक्च्युली मी पेपरनी बॉल्स नाही केले आहे, पूर्ण पेपरनी मध्ये गवत घातलं आहे आणि त्याच्यावर कोटिंग केली आहे मी ह्याच्याने पेपरनी, सो दॅट की ते घट राहायला पाहिजे ना की जास्ती पेपरचं वेस्टेज पण होईल. मग नेक्स्ट मी त्याच्यानंतर त्याच्यावरती कोटिंग, ॲक्च्युली मी टिश्यू पेपर लावणार होती पण ॲक्च्युली मी विचार केलं की भरपूर म्हणजे टिश्यू पेपरचं वेस्टेज होईल, टाईम वेस्ट होईल. सो जे पतंग पेपर असतं, पतंग बनवतात काईट, त्याचा पेपर भेटतो, त्याच्यामध्ये ब्लॅक कलर घेतले आहे मी. ब्लॅक कलर आणि फेविकॉल पाणी मिक्स करून ते फुल चिटकवलं आहे. मग नंतर लास्टला म्हणजे फुल फिनिशिंग कोटिंग येतं, म्हणजे असं फुल दगडासारखं जंगलसारखं दिसतं एक. हे फुल फिनिशिंग एकदा पेपरचं बाउल जे बॉल्स बनवले त्याच्यानंतर हे जे पेपर ब्लॅक पेपर फिनिशिंग दिल्यानंतरला स्प्रे बॉटल भेटतं, कलर स्प्रे बॉटल ग्रे कलरमध्ये घ्यायचं आणि थोडे थोडे जिथे जिथे तुम्हाला गॅप्स भेटतात, गॅप दिसत आहेत त्याच्यामध्ये फिल करायचं आहे, जसं की मी केली आहे बघा. मग नंतरला वॉटरफॉल करायचा मला एक साईडला, म्हणून मी तीन असं जे बुट्टी आहेत तिन्ही बुट्टी मी जोडलं आहे. आणि त्याच्यानंतरला एक म्हणजे स्टेप बाय स्टेप एक मोठा घेतला आहे, मग एक मीडियम, मग नंतरला लहान मी काय बोलतात तारनी जोडलं आहे त्याला, सो दॅट ते हालायला नाही पाहिजे. तर आता हे बेस आहे जे पाणीचं फ्लो कसं येणार आहे ते पाणीचा बेस तयार आहे. तर आता पाणी कुठून येणार, पाणी एक सगळ्यात मोठी क्वेश्चन मार्क आहे की पाणी कसं येणार. खालती बकेट ठेवायला पाहिजे, नंतर आपल्याला एक टब ठेवायला पाहिजे ज्याच्यामध्ये पाणी असायला पाहिजे आणि एक मोटर भेटतं जे मोटर रिसायकल होतं पाणी. जसं की आता पाणी आम्ही घातलो आहे ते पाणी वरनं खाली येणार आणि खालचं पाणीच वरती येणार, ठीक आहे. आणि जे हालायला नाही पाहिजे म्हणून मी त्याच्या आतमध्ये थोडीफार खडी घातली आहे, जे घर बनवतात त्याच्या तेव्हा खडी वापरतात ना ती खडी घातलेली आहे, सो दॅट ते हालायला नाही पाहिजे. आणि दोन डबे लावलेले आहेत मी पाठीमागे, सो ते स्टिफ राहायला पाहिजे. तर हे आम्ही एक्सपेरिमेंट तयार झालेलं आहे पाण्याचं. सेकंड आहे मला ब्रांचेस पाहिजे आहेत, जसं की थोडंफार जंगलसारखं दिसायला पाहिजे म्हणून मी ब्रांचेस कट करून आणलेले आहेत. आणि वरून मी थोडेफार झाडं सुकलेले झाडं असतात, फांद्या असतात, ते फांद्या लावलेत. आणि जे ब्रांचेस कट करून आणलेले ते पण लावते आहे मी. नंतरला जे लीव्स भेटतात लीव्स ते घालून मग नंतरला थोडेफार झाडं लावून हे आमचं फायनल लुक आहे. पक्षा पण भेटतात, पक्षा पण लावून शकता तुम्ही जसं की मी लावली आहे. तर फायनली यावर्षी सगळं जंगल थीम डेकोरेशन झालेलं आहे. आता उद्या गणपती बाप्पाला घरी आणायचं आहे. आणि मला सांगा कसं आहे माझं डेकोरेशन. फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.